जर ती श्रेयस वैद्य असते तर तुझ्याबरोबर पार्टनरशिप केली असते का त्याने? जर ते श्रेयस वैद्य असते तर पाहता क्षणी तुला ओळखलं नसतं का त्याने? मला माहितीये, मला माहिती ते श्रेयस वैद्य हे नाहीये, कारण तुझे श्रेयस वैद्य ही आराम करताय आणि तुझी वाट बघताय. इनफॅक्ट अख्खी पाटकर फॅमिली तुमची वाट बघते. म्हणजे माझा मयुरेश, माझी सवत योगिनी, वरुण, शालिनी, आसावरी, आजी, या सगळ्यांना नाही भेटायचं तुम्हाला, भेटायचं आहे ना? तिकीट काढून देऊ, नो रिटर्न तिकीट. ते यार, तू पण तोच विचार करतेस का जो मी करतोय? हो, जीजूंना खोटा फोन कोणी का करेल? आणि बाबांविषयी तर सगळ्यात जास्त आपल्याला माहितीये. पण तरी मूर्ख माणसं असतात ग, टाइमपास करतात फालतूपणा करून. नाही, मला काहीतरी वेगळाच संशय येतोय. म्हणजे कोणीतरी हे मुद्दाम केलं असेल का रे? नाही, म्हणजे मला असं वाटतंय की हे सगळं करण्यामागे कोणाचा तरी काहीतरी हेतू असेल. आपण मग आपण आत्ताच तर भेटलो बाबांना, हे ठीक आहे, मग तरी तुला असं का वाटतंय? माहित नाही, पण मला काहीतरी गडबड वाटते. शुभम, आपण एकदा परत बाबांना भेटून येऊयात प्लीज. हे बघ, किती वाजले बघ, झोपले असेल ते आत्ता. त्यांची काय झोपवण करायची? त्यांना आता नाही भेटलो तर मला रात्रभर झोप लागणार नाही. प्लीज एकदा एकदा प्लीज. ठीक आहे, पण मग जास्त वेळ नाही थांबायचा. हां, थँक्यू. बोल. हॅलो मॅम, त्यांनी गाडी परत वळवली आणि ते बहुतेक यशवंतच्याच घराकडे परत येत आहे. गुड. एकावर एक प्री ऐकलं होत, एकाबरोबर दोन प्री, छान आहे ना स्कीम? शुभम पाहुणे येत आहेत. बघा, मी तुमची एवढी काळजी करते आणि तुम्ही मलाच वाईट म्हणता. चला, आता तुम्हाला आणि शुभम पाहुणीला मारायचं काम माझ. येत आहेत ते परत, माझ्या हात नंबर आयला. अन्विता खबरदार, या दोघांच्या वाटेला जाऊ नकोस. आधीच सांगून ठेवतोय, या प्रकरणामध्ये शुभम पाहुणीचा काही संबंध नाहीये. दुश्मनी माझ्या बरोबर आहे ना, मला संपवायचं ना, त्यांच्या केसाला धक्का लावू नको आधी सांगतोय. मला संपवायचं ना, घे घाल इथं गोळी माझ्या, पण त्यांच्या वाटेला जायचं नाही, मी पहिलंच सांगतोय.
माझ्या पोरांना काय होता कामा नाही. आई ग, बापाचं आपल्या डुप्लिकेट पोरांवर एवढं प्रेम. प्रेम? प्रेमाबद्दल तू बोलतेस, हे असले शब्द तुझ्या तोंडात शोभत नाहीत. प्रेमाच्या गोष्टी करते. आयुष्यात कधी कोणावर प्रेम केलंस? कोणाचं प्रेम मिळवलंस? एक माणूस की म्हणून त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं. त्यांना काही होता कामा नाही, त्यांना काही करू नको आधीच सांगतोय. का नको करू? अरे त्यांच्या मरणाला तूच कारणीभूत ठरणार आहे. जर तुझा आणि त्यांचा काही संबंध नाहीये तर मग त्यांच्या घरी आज का गेला होता? कुठली फाईल आहे तुझ्याकडे आणि कसले पुरावे आहेत तुझ्याकडे? बोल. घाबरलीस ना? याला म्हणतात भीती. घाबरलीस ना? तुझी सगळी प्रकरणं बाहेर येतील म्हणून तू जे काही कारनामे केलेस ना गेल्या अनेक वर्षांमध्ये, त्याचे सगळे पुरावे, पोलीस कंप्लेंट्स, जे जे अत्याचार अन्याय केलेस ना लोकांवर, जे जे खून केलेस ना, त्याचे सगळे पुरावे गोळा केलेत मी त्या फाईलमध्ये. ती फाईल मला त्यांच्याकडे सोपवायची. तुला सांगू अन्विता, ज्या क्षणी मी तुला पाहिलं ना त्या दिवशी, त्या क्षणी माझ्या मनात आलं की असली नागिण आहे ना ती कधी ना कधीतरी मला संपवणार, आणि हे मी मनाशी ठरवलंच होत. पण त्याआधी ती फाईल तू त्या दोघांना देणार, मग मला जेलमध्ये पाठवणार, मग पाटकर कुटुंब सुखी होणार. हो ना, असाच प्लॅन होता ना? यशवंत, आता ह्या कहाणीमध्ये अन्विता नावाचं ट्विस्ट आलं. आण फाईल. ती फाईल तुला मिळणार नाही. यशवंत, मला फाईल दे. मी फाईल देणार नाही. या गोळीचा आवाज आहे ना, या तुझ्या आवाजापेक्षा जास्त मोठा आहे. ही गोळी जर बाहेर आली ना तर तुझा आवाज बंद होईल. कपचू फाईल दे, नाहीतर जीव घेईन तुझा. मी सांगणार नाही. यशवंत, माझा अंत पाहू नकोस. ते दोघे इथे पोचतायत, त्या दोघांच्या समोर तुला मारायला मला खूप आवडेल, आणि तुझ्या समोर त्या दोघांना मारायला मला खूप मजा येईल. काय करू? ते तोच फाईल त्या दोघांना पण उडवू. थांब, सांगतो. आतमध्ये कपाट आहे, त्याच्या ड्रॉवर मध्ये फाईल ठेवली आहे. मलाच माहित नाही मी एवढी अचीवमेंट केली. माझं हे रिपोर्ट कार्ड बनवलं म्हणून तुम्हाला 100 पैकी 100 गुण बरं का यशवंत पाटकर. हा, पण याचं गिफ्ट तुम्हाला द्यायलाच हवं. 1 मिनिट.
तुमची 21 वर्षांची मेहनत पाण्यात. नाही नाही सॉरी आगीत. माझी नाही तुझी मेहनत पाण्यात जाते अन्विता. आता माझ्यासाठी महत्वाचं आहे पाहुणी आणि शुभमला इथे येण्यापासून रोखणं आणि म्हणूनच ही फाईल मी तुला दिली आहे. ही फाईल मी तुला अडकवण्यासाठीच बनवली होती. पण आता मीही राहिलो नाही तरी चालेल, कारण माझी गोष्ट पूर्ण करायला आता शुभम पाहुणी आलेले आहेत. तुला माहित नाहीये ही आग नाहीये, तू तुझी चिता पेटवते आहेस. त्रास झाला ना खूप. चल माझं काम झालंय, त्याचबरोबर तुमचंही काम झालंय. चल आता मरायला तयार. ठीक आहे, तुला मला संपवायचं आहे ना, मला संपवून टाक, तुझी इच्छा पूर्ण कर. पण माझी एकच विनंती आहे, मला फक्त एक फोन करू दे. शुभम पाहुणीचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे, मला त्यांना इथे येऊ द्यायचं नाही आहे. मला फक्त एक फोन करू दे, मी त्यांना सांगतो तुम्ही इथे येऊ नका. मला संपवून टाक, मला मारून टाक, पण मला फक्त एक फोन करू दे. मी विनंती करतो, माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. अरे यार पाहुणे आपण 5 मिनिटात पोहोचतोय, प्लीज टेन्शन नको घेऊस. हा बाबांचा फोन. हा बाबा. हॅलो बाळानू, कुठे पोहोचलात, हायवेला लागलात ना? ते बाबा आम्ही. पाहुणे बाळा लवकरात लवकर इकडून बाहेर पडा, म्हणजे तुम्ही लवकर घरी पोहोचाल ना. नाही बाबा आम्ही घरी नाही चाललोय, आम्ही तुमच्याकडे परत येतोय तुम्हाला भेटायला. अगं बाळा इकडे येण्याची काय गरज आहे? मी ओके. मी तुम्हाला सांगितलं ना बाळानो, तुम्ही लवकर जा म्हणजे लवकर घरी पोहोचाल. अति करताय तुम्ही. पण बाबा. म्हणजे तुम्ही ऐकणार नाही ना दोघं माझं? मीच तुमच्यापासून खूप लांब जातो, म्हणजे विषयच मिटेल ना, तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये. माझ्या आता एक गोष्ट लक्षात यायला लागली, मी ना ओझ झालोय बाळानो तुमच्यावरती, आणि मला तुमच्यावरती ओझ व्हायचं नाहीये. पण बाबा तसं म्हणायचं नव्हतं मला. अगं मग बाळानो तुम्ही ऐकत का नाहीये? मी सांगतोय तेवढं बाळानो ऐका, लवकर घरी पोहोचाल. माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, जा माझी काळजी करू नका. तुमची शपथ मी ओके आहे. हॅलो मॅम, ते घराच्या बाहेर पोहोचले. ओके. बाबा बाबा मी तुमच्या घराच्या खाली पोहोचलोय आणि घरातले लाईट्स पण चालू आहेत. 5 मिनिटासाठी खाली या ना, तुम्हाला भेटू आम्ही आणि लगेच परत निघू. मग आम्ही उतरतो गाडीतून. हा हॅलो हॅलो शुभम शुभम. आता त्या दोघांना आपल्या सोबत यमाला घेऊन यायचं होतं, आपण तरी काय करणार आता बाबा. पण मला आवडेल तुम्हा तिघांना एकत्र मारायला आवडेल. हा बाबा. शुभम मी काय सांगतो नीट ऐक. तुम्ही ऐकत का नाही माझं? मी सांगतोय ना तुम्हाला जा लवकर पोहोचाल म्हणून. सारखं जाताय काय येताय काय, तू फोन करतोय ती फोन करते, अरे सगळं कशाला करताय तुम्ही? आपल्यात काय नातं आहे सांग ना मला. तुम्हाला माझं ऐकायचं नाहीये का? तू माझ्या श्रेयस सारखा दिसतोयस, फक्त फक्त श्रेयस सारखा दिसतोयस, तू श्रेयस नाहीयेस. कळते का तुला? बाबा बाबा असं का बोलताय तुम्ही? शुभम चल उतर. हॅलो बाबा तुम्ही का हट्ट करताय? आम्हाला तुम्हाला भेटायचंय. मला कधीपासून भीती वाटते म्हणून मी शुभमला सांगितलं इकडे घेऊन यायला. एकदा 5 मिनिटं बाहेर तरी या ना बाबा, आम्ही पोहोचलो इथे, प्लीज एकदा. ओके तुम्हाला दोघांना माझं ऐकायचं नाहीये ना,
ठीक आहे ना का ऐकू, मी तुमचं ऐकणार, मी दार उघडणार नाही तुम्हाला, कळलं? मी तुम्हाला भेटणार नाही, मी ठरवलंय. बाबा काय झालं तुम्हाला, इतके हायपर का होत आहे? सगळं ठीक आहे ना? अग हो सगळं ठीक आहे, सांगितलं ना तुला. तू ऐकत का नाहीयेस? तू पाहुणी सांगतोय ना, आल्या पाहुणी परत जा, मी रिक्वेस्ट करतोय. तुम्ही का हट्ट करताय? अशाने अजून संशय येतोय मला. पण मला एक कळतंय, तुम्ही हट्ट का करताय? अशाने माझं मन साशंक झालंय. बाबा आम्ही इथे आलोय, तुम्ही दरवाजा उघडा, मला भेटायचं आत्ताच्या आत्ता. मी नाही येणार. कळलं? बाबा तुम्ही रागावलात का आमच्यावर? अरे पाहुणी शुभम, तुम्हाला कळत नाहीये का? जा म्हणतोय ना. ठीक आहे, मला तुम्हाला दुःख व्हायचं नाहीये, पण खरंच एकदा भेटायचं होतं म्हणून आले होते. बाबा बाबा खरंच काही प्रॉब्लेम नाही आहे ना? नाही बाळ, बाळा मला काही झालेलं नाहीये ग, तुमची काळजी वाटते म्हणून मी बोललो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी ओके, फर्स्ट क्लास आहे मी. बरं ठीक आहे. बाबा आम्ही दारापाशी येऊन पोहोचलो होतो आणि तुम्ही परत पाठवताय. बाबा भीती वाटत होती म्हणून आलो होतो आम्ही, पण ठीक आहे, तुम्ही चिडू नका, आम्ही जातो परत. मी उद्या सकाळी फोन करते बाबा, तुमचा राग शांत झाला की मग आपण बोलू ना. बाबा अहो असं काय वागताय? अहो पाहुणीला रडू येत आहे. अहो आमच्या समाधानासाठी फक्त खिडकीत तर या. नाही शुभम, जा तू. चल बाय, काळजी घ्या. एक शेवटची इच्छा आहे माझी, मला शुभम आणि पाहुणीला एकदा डोळे भरून बघू दे. मी फक्त एकदा त्या खिडकीत उभा राहतो आणि त्यांना डोळे भरून बघतो. माझ्यावर विश्वास ठेव, मला फक्त त्यांना हात करायचं, शेवटचं एकदा डोळे भरून बघायचं. तुम्हाला कळलंच का, मी हात जोडतो तुझ्यासमोर. मी हू कचू करणार नाही, काही बोलणार नाही, हात करे. माझ्यावर विश्वास, तुझी शेवटची इच्छा वाढत चालली रे. चल ठीक आहे, कधीच्या काही सासरा होतास माझा, करते तुझी ही पण इच्छा पूर्ण. नाही केली तर पिंडाला कावळा शिवायचा नाही तुझ्या. ए पण मग माझी पण एक वाट, ज्यावेळी तू त्या दोघांना पाहशील ना, त्याच वेळी मी तुला गोळी मारणार. काय सीन असेल ना तो, ते दोघे समोर, तू हेल्पलेस, मस्त वाटेल ना बघायला. आणि मग तुला गोळी मारल्यानंतर तुझ्या तोंडून आह असा आवाज येणार आणि तो आवाज ऐकून दोघे धावत पळत तुझ्याकडे येणार आणि तेव्हाच मी त्यांना ही गोळी मारणार. अट मान्य आहे ना माझी? बघ आता त्या दोघांचा जीव तुझ्याच हातात आहे. नाही, मी माझ्या तोंडून आवाज काढणार नाही, तू बिलाशे गोळी मार, मी हुका चूक करणार नाही. मी फक्त त्यांना एकदा शेवटचे डोळे भरून बघेन. प्लीज अनिता, शेवटची इच्छा पूर्ण कर. ठीक आहे ठीक आहे, चला
फार कमी वेळ आहे तुझ्याकडे, जे करायचं ते पटापट करा. शुभम, बाबा असे का वागले रे? माझी काळजी अजून संपत नाहीये. पाहुणी बाबा रागवलेत, त्यांना आपलं ऐकणार नाहीत. आणि आपण जर त्यांना अजून फोर्स केला ना, त्या अजून चिडतील. इट्स बेटर की आपण निघू. चल. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या युट्यूब चॅनलला.